सोलापूरच्या शहर आणि जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे आणि उत्पादनही सुरू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत, त्यामुळं ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र जिल्ह्यात दोन प्रकल्पातून ऑक्सिजनचं उत्पादन होतं, त्यांची क्षमता वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, त्यामुळं जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होईल. याशिवाय पुणे आणि कर्नाटकातूनही ऑक्सिजन आणता येईल का याबाबत प्रयत्न सुरू आहेत. सध्यास्थितीत जे दोन इंडस्ट्रीज आहेत, एल आर इंडस्ट्रीज आर्मी केम, त्यांची कॅपॅसिटी साधारण 10 KL आहे. त्याच्यामध्ये ती इतका पुरवठा करत होते आपल्याकडे 10 KL, आणि मार्केट यशोधरा आणि सिव्हिल हॉस्पिटल इथून सैलारी हैदराबाद आणि काही ठिकाणी मला वाटतं विशाखापट्टणमवरून जे ऑक्सिजन येत होतं ते त्यांचं नियमन सुरूच आहे. आता काय झालं की पेशंटची संख्या वाढल्यामुळे थोडे जास्तची आपल्याला आवश्यकता पडते रिक्वायरमेंट वाढते. तर फॉर्च्युनेटली आपल्याकडे नवीन जी इंडस्ट्री सुरू झालेली आहे SS पिलर्स, त्याच्यातून आपण त्याचा पुरवठा करणार आहोत. त्याच्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणं आवश्यक आहे, तर त्याचं आम्ही नियमन करतो, त्याच्यावर आम्ही कंट्रोल केलेलं आहे. या इंडस्ट्रीमध्ये या ज्या इंडस्ट्रीज आहे यांना इंडस्ट्रीयल ऑक्सिजन द्यायला आम्ही मनाई केलेली आहे. तिथे आम्ही आजपासून ऑफिसर्सही नेमत आहोत की त्यांनी त्याचा कुठलाही गैरवापर किंवा जिल्ह्याच्या बाहेर त्यांनी ते पाठवू नये, तसं आदेशही आम्ही काढलेला आहे की जिल्ह्याबाहेर कुठल्याही परिस्थितीत पाठवू नये, आमच्या ऑफिसर्स तिथे राहतील आणि त्याचं नियमन. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत औषधं आणि इतर अनुषंगिक साहित्याची मागणी अगोदरच करा अशा सूचना सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर शुभलक्ष्मी जयस्वाल आणि डॉक्टर अग्रजा वरेरकर चिटणीस यांना दिल्या. पुण्यामध्ये वाढते, सगळीकडे वाढते, आणि त्याप्रमाणे सोलापूर आपण चांगल्यापैकी आहे. अधिकारी गेली 5-6 महिने अहोरात्र काम करतायत, सगळेजण चांगले काम करतायत, नागरिक पण त्याला नागरिक बंधुभगिनी त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत. आणि टेस्टिंगचं आज जे आपल्याला जर ग्रामीणमध्ये पेशंट पॉझिटिव्ह वाढलं असतं मला वाटत असलं, आपण टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं. तुम्हाला माहिती आहे की आपण मला वाटतं साधारणतः टेस्टिंग रॅपिड अँटीजेन टेस्ट आपण साधारणतः ग्रामीणमध्ये 70,000 ग्रामीणमध्ये आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट केली, आणि शहरामध्ये 242,000 आपण टेस्टिंगही केलेले, आणि सगळे मिळून आपण साधारणतः 1,65,000 जवळजवळ आपण टेस्ट झालेलं आहे. त्यामुळे जेवढं टेस्टिंगचं प्रमाण वाढतं तेवढं पॉझिटिव्हचं प्रमाण वाढतंय, आणि पॉझिटिव्हचं प्रमाण म्हणजे वाढते याचा अर्थ कोणी नागरिकांनी घाबरायची काहीच कारण नाही. त्यामुळे निश्चित प्रकारे जे लोक सहकार्य करतात असं सहकार्य सर्व सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींनी राहिलेल्या काळात आता अजून येणारे थोडे हा महिना खूप अडचणीचा आहे, त्यामुळे शक्यतो गर्दीमध्ये जाण्याचं टाळावं, काळजी घ्यावी. महिला आणि मुलांसाठीच्या रुग्णालयाचं कामकाज गतीनं करण्यात यावं, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करावा अशा सूचना अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांना दिल्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 100 बेडचा आणखी एक कक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिल्या. सोलापूरच्या विकासाबाबतच्या प्रश्नांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेणार आहे, त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व विभागांशी निगडीत प्रश्नांबाबत व्यापक चर्चा केली जाईल, त्यामध्ये सर्वांना सहभागी केलं जाईल असंही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. 3-4 महिने आपण कोरोनाच करतोय आणि शेवटी बरोबर आपलं लक्ष तिथं होतं, तेव्हा आता राहिलेल्या सोलापूर शहराचा पाण्याचा विषय असं, तुमच्या स्मार्ट सिटीचा विषय असं, हळूहळू त्या विषयाला आपण तिकडे पण तो विषय आपण महत्व देऊ ना केंद्र सरकारने काय केलं, प्राधान्य आपण ह्याला दिलं, कोरोना दिलं आणि ते देणं पण गरजेचं होतं. आपण इतर दुसऱ्या डोक्यात काय चाललं हे पाहिलंय. सोलापूरची पिण्याच्या पाण्याची योजना
आणि स्मार्ट सिटी ह्या दोन योजना खूप महत्त्वाचे आहेत सोलापूर शहराच्या दृष्टीने म्हणजे एक भविष्य दृष्टीने खूप महत्त्वाचे विषय आहेत. ह्या विषयावरती एक सेपरेट मीटिंग मी येणाऱ्या काळात लावीन आणि त्या बाबतीत निश्चित प्रकारे कुठं तक्रारी असतील कुठं काही अडचणी असतील जिथं तक्रारी असतील तिथं स्वतः व्हिजिट करीन. तिथं तर ते आढळलं तिथले तिथं ते नागरिकांना सांगून तिथं ताबडतोब आम्ही तिथं निश्चित प्रकारे योग्य तिथं कारवाई करू आणि पाण्याच्या बाबतीत काय अडचण आहे जलसंपदाच्या बाबतीत काय अडचण आहे तिथं कुणाच्याही एन ओ सी कुणाच्या आले नाहीत वगैरे काय ते सगळे करून योजना तिची लवकरात लवकर चालू होईल. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार, डॉक्टर शीतलकुमार जाधव, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांची उपस्थिती होती.